म्हणून कार्यभार सांभाळते. तर त्यावेळी मला असं वाटतं की स्त्रीला प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेत आपली रोल साकारायचे असतात. मग ती आई असेल, बहीण असेल, आत्या असेल, सासू असेल, बायको असेल, ह्या सगळ्या जबाबदारी पार पडत असताना ती कुठेच कमी स्वतःला लेखत नाही. आणि त्याच्यामुळे ही जी सांगड राजकारण आणि कौटुंबिक सांगड आहे ती योग्य पद्धतीने तिला कायम घालता आलेली आहे. आणि त्याचाच एक उत्तम उदाहरण म्हणून आज जे 25% किंवा 50% आरक्षण महिलांना मिळालेलं आहे त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची पद्धत जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतात बायका. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की परिवार आणि राजकारण ह्याच्यामध्ये कुठेही दुरावा निर्माण झालेला नाही, दोन्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगड घालता येते मिळालेली महिलांना. पण त्याचा वापर होतोय की नाही, कारण बऱ्याच अंश होते की असं होतं की महिला खुर्चीवर बसली आणि सगळे डिसिजन नवरा घेतोय. पण ही पॉवर कुठेतरी माझ्या नवऱ्याने स्वतःशी मला दिली होती की ज्या खुर्चीवर तू बसले त्याचं डिसिजन घेण्याची पॉवर तूच ठेवायची आहे. आणि त्याच्यामुळे कुठेही राजकारणात त्यांनी इंटरफेअर केलेलं नाही की ह्या गोष्टीमध्ये माझं इंटरफेअर असेल. घरामध्ये एकदा उंबरटा ओलांडला की नवऱ्याची कमांड आहे, पण घराच्या बाहेर पडल्यानंतर राजकारण असेल किंवा ऑफिस असेल इथे कुठेही माझा नवरा इंटरफेअर करत नाही. आणि त्याच्यामुळे मला हे काम करण्यात खूप इझी गेलेलं आहे. मला कुठलेही प्रश्न थांबा मी माझ्या नवऱ्याला विचारते असं सांगून मला कुठलंच डिसिजन कधी घ्यावं लागलं नाही या 12 वर्षात. आणि त्यामुळे एवढं फ्रेंडली म्हणजे सगळे फ्रेंडली रिलेशन मला मेंटेन करता आलं लोकांशी आणि तेवढं ग्राउंड टचला. माझ्या पत्नीला सांगू शकतो जे तुझ्याकडनं चांगली महिला या नात्याने जे आपलं ठाण्याची किंवा इतर महिलांची काही सेवा घडेल ते तू करत असत, बाकी काही इकडे लक्ष देऊ. तर कोणी काय तुला आरोप प्रत्यारोप करत असेल त्याच्याकडे तू लक्ष दे. माझ्या मैत्रिणीला एकच संदेश देईन की तुझ्या रक्तात आहे आणि तुला भरारी घ्यायचंच आहे. कारण एखाद्या कबुतराला जर गरुडाचे पंख लावले तर त्याला गरुड भरारी घेता येणार नाही, कारण ते रक्तात असावं लागतं आणि तो ते तुझ्या रक्तात आहे आणि तो ते करून दाखवायचा आहे. हा एकच मी ते संदेश माझ्या मैत्रिणीला देईन. तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली? माझं लग्न 92 साली लग्न झालं. त्यावेळेस सासरे आली, सकाळची पहाट उजाडली, 8 च्या सुमारास मी हॉलमध्ये बाहेर आल्यानंतर मला पूर्ण घर भरलेलं होतं. काही अडचणी असतील ते माझ्या सासऱ्यांपर्यंत मिस्टरांपर्यंत घेऊन आले होते. त्यावेळेस माझे सासरे नगरसेवक होते. विचारायला म्हटलं एवढी लोक गर्दी कशाला झाले. पण त्यानंतर मला माझे सासरे जेव्हा हॉलमध्ये आले त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तेव्हा मग अनुभव आला नाही ह्या लोकांच्या समस्या आहेत, खूप अडचणी असतात त्यांना, त्यांच्या अडचणी कशा दूर करायच्या. हे सासऱ्यांकडनं मला बालकडूपासून म्हणजे त्यांचं बालकडू मला मिळालं. आणि मग नंतर माझे मिस्टर निवडून आले 97 साली, तेव्हा मी त्यांच्याकडून थोडे शिकली. तेव्हा घरी लोकं यायची ऑफिसला, मोठा असा मॉप असायचा, सगळे लोक भेटायला येणार, महिला यायच्या आणि महिलांच्या थोड्या थोड्या समस्या मलासुद्धा माझ्या कानावर पडायला लागल्या, का त्यांच्या अनेक अडचणी असतात. मग तेव्हा मला त्याच्या समस्या त्या जाणता असं वाटलं की नाही, खरंच आपण राजकारणात गेलो तर आपल्याला कुठेतरी महिलांचा काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा आपल्याला एक कुठेतरी त्या महिलांना आधार मिळेल. म्हणून मी सुद्धा त्यात थोडी थोडी इन्वॉल्व होत गेली आणि राजकारणाच्या धडे शिकण्यासाठी मी नाना असतील, दादा असतील, माझे मिस्टर्स होता ह्यांच्याकडून मी शिकण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुम्हाला राजकारणात यावेसे वाटले? हो, महिलांची एक आशा असते का आम्हाला कोणतरी सांभाळून घेतलं पाहिजे, कारण मी महिला असल्यामुळे महिलांची खूप आशा असते की महिलांनीच महिलांना काहीतरी मदत केली पाहिजे. तर त्या आशेवरच मला वाटते पुस्तक आणि माणूस हा वाचल्याशिवाय कळत नाही. तर आपण महिलांमध्ये बसून त्यांच्या समस्या जाणल्या नाही तर ते आपल्याला कळणार नाही. बरं, कारण आता येणारा 8 मार्च आहे आपला हा, आणि सगळीकडे महिला दिनाच्या निमित्ताने मला तर वाटते महिला नुसतं महिला दिन फक्त 8 मार्चलाच नको, महिला दिन प्रत्येक वेळेस घडलं पाहिजे महिलांसाठी. काय म्हणायचं, काही म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला आपण महिला, आमच्याकडे तर आम्ही वुमन्स डे म्हणून रॅली काढत असतो. ह्यावेळेस आम्ही महिलांसाठी क्रिकेट मॅच अरेंजमेंट केलेली आहे, कबड्डी मॅच आहेत. म्हणजे महिला ह्या घरात फक्त चूल आणि मूळ नाही आहेत, तर ते ह्या बाहेरसुद्धा येऊन काहीतरी करून दाखवतील ह्या मार्गाने आम्ही पुढे महिलांना नेण्याचा प्रयत्न करतो. आणि महिलांना एवढंच सांगेन की आता सक्षम झालेलं आहे, तुम्हाला 50% आरक्षण मिळालेलं आहे, तर तुम्ही पुढे जाण्याचा, ज्या महिला मागे राहिलेल्या आहेत त्यांना कसं पुढे जाण्याचा प्रयत्न, कारण आम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांना खूप काही शासनातर्फे योजना असतात त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना त्यांच्या हातावर कसं म्हणजे पायावर कसं उभं करायचं हा आम्ही प्रयत्न करत असतो. कारण शासनाकडनं ज्या आलेल्या योजना असतात ह्या महिलांपर्यंत माहिती नसतात, पण त्यांना आम्ही तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि महिलांना एवढं सांगेन, तुम्ही खूप एक स्त्री म्हणून
एक ताकद तुमची आहे. स्त्री ही कुठेच मागे नसते, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असते. आता फक्त चूल आणि मूल राहिलं नाही आहे, तर मला वाटते ती महानगरपालिकेपासून तर मला वाटते दिल्लीपर्यंत पोचलेली आहे. तर तुम्ही नक्कीच, महिलांना मी सांगेन की तुम्ही कमजोर समजू नका. कोमल नाही, कमजोर नाही, शक्ती का नाम हे नारी. तर तुम्हाला एक शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे आपण एक स्त्री, आपण स्त्री आणि मी एक महिला असून मी प्रत्येक स्त्रीला सांगते की तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठेच कमजोर समजू नका आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आयुष्य खूप सुंदर आहे, तुम्हाला खूप सुंदर जगायचं आहे. तर त्यासाठी एक ताकद म्हणून तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे की मला पॉझिटिव्हनेच पुढे जाण्याचा का कधीच मनामध्ये असं घेऊ नका की मी एक स्त्री आहे म्हणून मी पुढे समाजाच्या पुढे जाऊ शकत नाही आहे. पण तुम्हाला एकच सांगेन महिलांना की आपण महिला म्हणून न जगता आपण एक एक पॉझिटिव्ह म्हणून महिलांना सांगेन की तुम्हाला एक शक्ती निर्माण झालेली आहे पुढे जाण्याचा आणि कुठल्याही क्षेत्रात तुम्ही कुठेच कमी नाही आहे. तुम्ही आज प्रत्येक ठिकाणी बघत असा महिलांना प्रत्येक प्राधान्य मिळालेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर तुम्ही नक्की काम करण्याचा प्रयत्न करा. प्रभाग क्रमांक 18 मधनं पूर्ण वागळे इस्टेट एरियातनं ह्या 3 वेळा निवडून आल्या असताना त्यांची एक कामगिरी, मोठी कामगिरी, जी शाळा त्यांच्या नावाने ज्या शाळा चालवतात त्यात खूप गरीब मुलांना इथे प्रवेश मिळतोय, त्यांचा सपोर्ट आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळं आपण जाणून घेतोय. मिस्टरांमुळेच आहे, कारण आज त्यांनी जे प्रोत्साहन केलं आहे त्यांच्यामुळेच मी आज एवढी मोठी झाली. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या ज्या वॉर्डामधली जी लोकं आहेत, पुरुष मंडळी आहेत परत महिला मंडळी आहेत, ते सगळे आमच्यासोबत असल्यामुळे आज मी एवढी मोठी होऊ शकली आहे. आणि आता विषय असा झाला आहे, उद्या जरी मी नगरसेवक नसली तरी मी ह्या लोकांना सोडू शकत नाही. तर नगरसेवक असो का नसो त्याचं मला दुःख नसेल, पण ह्या लोकांसोबत मला काम करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्यापुढे माझं काम मी चालू ठेवणार आहे. महिला दिन का साजरा केला जातो पण मला असं वाटतं तो करणं पण गरजेचं आहे, कारण ते करत असताना महिलांना असं वाटलं पाहिजे की एक दिवस आमच्यासाठी असतो. पण आपण काय करतो, प्रत्येक ठिकाणी चांगले चांगले उपक्रम कार्यक्रम करतो, पण माझ्या मते असं आहे की हा महिला दिन साजरा करताना पुरुषांनी त्यांना साथ दिली पाहिजे. त्या दिवशी त्या महिलेला घरात राहिलं पाहिजे, पुरुषांनी तिला सगळी मदत केली पाहिजे, तर महिलेला वाटेल की आपण महिला दिन आज आपला साजरा झाला आणि आपण महिला म्हणून एक सन्मान आपल्याला मिळाला. पण तसं होत नाही, कारण आपल्याकडे पुरुष म्हणजे अहंकारी असतात, त्यांचं प्रथम स्थान असतं, आणि त्यात आपल्या महिलाही म्हणजे ज्या आहेत आपल्या भारतीय महिला त्याही समजतात, ते ह्या केलं नाही पाहिजे. आणि ते आपल्या सगळे मित्रमंडळी वगैरे, समजा आम्ही राजकारणी लोक आहोत, ते सगळे मिळून एक कार्यक्रम साजरा करतो, पण खरं तर तो घरामध्ये पुरुषाने महिलेला मान देऊन तो साजरा केला पाहिजे. न्यूजतर्फे माझ्याकडनं आणि बाकी सगळ्या महिलांकडनं महिलांना शुभेच्छा. पण ह्या शुभेच्छा देताना मी अजून महिलांना शुभेच्छा देईल की पुढे जे आपण म्हणतो की आता काय मुली शिकल्या पाहिजेत, त्या आता शिकतात आहेत, त्याच्यामुळे त्या काय मागेच नाही आहेत. महिलांनी बरोबरी केली पाहिजे पुरुषांची, त्यातही महिला काय कमी नाही. आता हे सगळं करत करत आपण एवढं पुढे गेलेलो आहोत की येणाऱ्या पिढीला आपण एक मात्र आश्वासन देऊया नको, आपण ते करून दाखवूया की त्या येणाऱ्या मुली आणि ज्या महिला येतील पुढे, ज्या मोठ्याहून महिला होणार आहेत, त्यांना मी एवढंच एक संदेश देण्याचं इच्छिते की येणारं जग हे आपल्यावर असेल आणि आपण हे जग सुंदर बनवूया. त्याच्याकरता आपल्या घरापासून सुरुवात करूया, आपलं घर आपलं क्षेत्र हे सुंदर करूया, नंतर हे जगाकडे आपण सुंदरतेकडे वळूया. ह्याच माझ्या महिला दिनी शुभेच्छा असेल. नमस्कार, आधार न्यूजमधून मी चंदन पाटील. आपल्याबरोबर आहेत परीक्षा सरनाईक, प्रभाग क्रमांक 5 मधल्या नगरसेविका. क्षेत्रात पूर्ण पुढे यावं, पण राजकारण क्षेत्रात जर स्त्रियांनी पुढे आलं तर मला वाटते की खूप चांगलं बदल घडू शकतो. फक्त त्यांची ती विचारश्रेणी आहे की त्यांना जो, मला असं वाटते की जो कदाचित आपण म्हणतो की राजकारणात आल्यानंतर स्त्रीना पुढे जाणं पुरुषप्रधान देशामध्ये, पण ते जर सगळं सांभाळून स्वतःचं सक्षम बनवणे तिने जर काम केलं तर मला वाटते राजकारण ती खूप छान करू शकते. कारण शेवटी तुम्ही म्हटलं, माझा एक तुम्हाला अनुभव सांगते की आज जरी मी आज 3rd टर्म नगरसेविका आहे आणि हां म्हणजे माझं हे 3री टर्म आहे आणि मी कुठेतरी माझ्या शिवाजीनगरला रस्त्याचं काम चालू आहे आणि त्या रस्त्याच्या कामामध्ये म्हणजे मी खूप लक्ष देते, पण त्या लक्ष देता देता कुठेतरी म्हणजे प्रेशर येतं की कोणाचं काम काहीतरी तुटलं जातं आहे किंवा कोणाची जागा तुटली जाते. पण तर मला
कुणीतरी ऑफिसर, त्याने म्हटलं की मॅडम तुम्ही नगरसेविका नाही आहेत, तुम्ही अजूनही हाऊसवाईफच आहेत. तर मी त्यांना असं बोलले की बरं झालं की मी हाऊसवाईफ आहे म्हणून मला वाटते मी माझ्या एरियाचं काम चांगलं करू शकते. कारण एक जी घरेलू स्त्री असते ती जेवढं छान मॅनेज करू शकते आणि त्यात मला चांगलं काम करायचं आहे. पण तरीही मी सांगेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज कॉर्पोरेटमध्ये म्हणा किंवा मेडिकल फील्डमध्ये म्हणा किंवा तुम्ही आज मोठ्या मोठ्या हौद्यावरती जी आहेत, तर मला वाटते स्त्रिया खूप छान करू शकते, किती आनंद मिळतो. पण त्याचबरोबर तुम्ही हे काम किती चांगलं करू शकता. आता तुम्ही जर म्हटलं की राजकीय क्षेत्रामध्ये कुठलं पदाचं किंवा हे, तर मला वाटते की ते उच्च स्तरावरती त्याची निवड केली जाते. पण मला वाटते की लोकांमध्ये मी खूप छान मतांनी किंवा खूप छान ह्याच्यानी निवडून येते. आणि मला वाटते की लोकांनी मला निवडून दिले ते कामासाठी की नॉट फॉर तुमच्या प्रमोशनसाठी किंवा तुमच्या पदासाठी. पण ठीक आहे की आपण जे ज्यासाठी लोकांनी निवडून दिलेले ते काम खूप चांगलं करायचं आहे. आणि मला वाटते की त्याची पोचपावती म्हणूनच आज 2017 जे इलेक्शन होतं, त्या इलेक्शनमध्ये आज मी ओपन वर्गामध्ये उभे होती. म्हणजे माझ्यासमोर एक खूप सिनियर नगरसेवक होते आणि ते आज 5 वेळा तिकडनं निवडून आले होते. पण तरी मला कुठेतरी, कारण मी तेव्हा एम्बिशन्स नव्हती, पण हां जिद्द होती की आपल्यासमोर एक चॅलेंज आलं आहे की परीक्षा तू करू शकते. मला वाटते की जर दुसऱ्या कुठल्या स्त्रीला जर तुम्ही विचारलं असतं तर ते काय म्हणलं, अरे नाही नाही माझ्या तर तिसरी टर्म आहे, माझं करिअर सगळं हे होणार आणि मी जिंकणार की हरणार हे माहिती नाही आहे. तर मला वाटते त्यावेळेला मी तेव्हा पण विचार नव्हता केला, आजही विचार नव्हता केला. पण आजही एकच विचार करे की जोपर्यंत नगरसेविका म्हणून आहे, जोपर्यंत आई म्हणजे आई म्हणून आहे आणि एक समाजात एक स्त्री म्हणून आहे, तर आपण जेवढं चांगलं काम करू शकतो समाजासाठी करू शकतो, पक्षासाठी करू शकतो आणि संसारासाठी करू शकतो ते करत राहायचं. ते की जेव्हा 8 मार्च येते तेव्हा बरेच ठिकाणी म्हणजे महिलांच्या सुरक्षिताबद्दल प्रश्न विचारला जातो किंवा खूप मोर्चे काढले जातात की सुरक्षित. पण मला वाटते एका महिलेने किंवा दुसऱ्या महिलेने आम्ही सुरक्षित नाही असं का डिक्लेअर करावं. आणि मला वाटते आत्ताची महिला ही सक्षम आहे. पण माझ्या मते मला वाटते की आपण फक्त तो जर प्रश्न सोडला त्याच्यामधनं, तर आज तुम्ही सुरक्षितता कशात आहेत, तर मला वाटते मेडिकल फील्डमध्ये तुम्ही जर बघितलं तर महिला सुरक्षितता नाही आहेत. आज कॅन्सरसारखा हा आजार ह्याचं अवेअरनेस नाही आहे महिलांना. आज तुम्ही म्हणतो की स्वच्छ अभियान, आपण भारत स्वच्छ भारत अभियान राबवलं जातं, पण आजही महिलांसाठी स्वतःचे टॉयलेट्स, स्वतःसाठी एक जागा 5 मिनटं बसवायची किंवा त्यांना फीडिंग करण्यासाठी, मुलांना फीड करण्यासाठी कुठेतरी जागा आहे. आज तुम्ही कॉर्पोरेट लेवलला बघा, कॉर्पोरेशनला बघा, तर आहेत का. म्हणून ह्यावर्षी मला असं वाटलं की मी दरवर्षी मला काहीतरी वेगळं करावं असं वाटतं. तर लास्ट इयर जसं माझं महिला दिवस म्हणून नाही, पण मी एक विचार केला की मी कुठल्या तरी 2-3 प्रोग्राम्स केले आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स वाटप केलं. कारण आजही आपण जरी म्हटलं ठाणे हे शहर आहे, तरी शहर आणि इकडे येऊ किंवा जवार मोखाडा हा जो विलेज आहे तिकडे अजूनही सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल जागरूकता नाही आहेत, त्याच्याबद्दल होणारा आजार ह्याबद्दल नाही आहेत. तर मला वाटते ते जर केलं की आजही आज ह्यावर्षी मी विचार केला की आपण म्हणतो की बिचारा आज महिला रिक्षा पण चालवायला लागल्या, आता थोड्या दिवसांनी महिला बस पण चालवायला लागणार किंवा महिला सगळंच काम करतात, पण तरीही म्हटलं की त्यांना हा बेसिक की त्यांच्यासाठी जे शौचालय म्हणतो किंवा त्यांच्या एक 2 तास आराम करणार, तर ह्यावर्षी मी 2 शौचालयाचं उद्घाटन करते खास महिलांसाठी त्यांच्या आरामासाठी. तर असं मला काहीतरी वेगळं करावं असं वाटतं. आणि त्याचबरोबर की महिलांना सगळं माहिती असतं की मी म्हणजे हा आजार कसा असतो का असतो, पण ती इतकी बिझी असते स्वतःमध्ये की त्याच्यात ती लक्ष देत नाही. आणि हा मला तर असं वाटतं की पूर्ण आता भारतात जर तुम्ही बघितलं किंवा देशात परदेशात की कॅन्सर हा जीवघेणा आजार इतका मोठ्या प्रमाणाने वाढला आहे, अजून त्याचं आपण कारण नाही समजू शकत आहे की कामुळे तो वाढलेला आहे. पण मला वाटते तो अवेअरनेस व्हायला पाहिजे की 40 नंतर किंवा 30 नंतर की तुम्ही काय सर्वायकल कॅन्सरसाठी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरसाठी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, तर हे अवेअरनेस करण्याचं काम पण मी करते. मी महिलांना मी
दिनानिमित्त लोकसत्ताच्या टीम मॅनेजर सारिका चुंदे सावंत यांना भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. महिला दिवस हा सर्व महिलांसाठी त्यांच्या केलेल्या कामाबद्दल, त्यांच्या केलेल्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या केलेल्या सॅक्रिफायसेसबद्दल एक ग्रॅटिट्यूड म्हणा किंवा त्यांच्या टुवर्ड्स एक सन्मान व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मीडियामध्ये कामची जिल्ह्याची जी याची जी आवडीची जी सुरुवात होती ती शाळेपासूनच झाली. म्हणजे जेव्हा लहान असताना मी जेव्हा बातम्या बघायची आणि त्यावरती मी बरेच जेव्हा मी लेडीज वुमेन रिपोर्टर जेव्हा पाहायची तर तेव्हा मला नेहमीच एक क्युरियोसिटी असायची की हे कुठलं काम आहे आणि हे किती धडाडीचं काम आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, तिथल्या बातम्या कलेक्ट करणं आणि त्यांचं रिपोर्टिंग देणं. तर त्यामुळे ह्याची सुरुवात ही लहानपणी झाली होती आणि त्यामुळे मला नेहमीच असं वाटायचं की मी मीडियामध्ये काम करू. की चूल आणि मूल ही संकल्पना ह्या 20व्या शतकामध्ये मी म्हणेल की काही भागामध्ये बदलली आहे, काही भागांमध्ये खंत आहे की अजूनही नाही बदलली आहे. जसं तुम्ही म्हणाल की तुम्ही जर ही संकल्पना शहरी भागामध्ये बघितली तर तुम्हाला अजिबात नाही सापडणार, कारण की शहरी भागामध्ये स्त्रिया फार स्वतंत्र झाल्या आहेत, इंडिपेंडेंट झाल्या आहेत, सगळ्या आधुनिक सुखसुविधा त्यांना मिळाल्या आहेत. पण ह्याच गोष्टीला जर तुम्ही थोडंफार ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं, जसं की तुम्ही ठाणे शहरापासून अगदी एक बाजूलाच वाडा मोकाणा किंवा जोहार अशी काही गावं आहेत, तर ह्या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की वुमेन एम्पॉवरमेंट जे आपण म्हणतो किंवा महिला सक्षमीकरण ज्याला म्हणतो आपण, तर तो भाग तिथे तुम्हाला अजिबात दिसणार नाही. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने वुमेन एम्पॉवरमेंटची किंवा स्वतंत्र म्हणजे सक्षमीकरणाची गरज तिकडे आहे, तिथे अजूनही आपल्याला बरंच काम करावं लागेल. देश हा महिलांच्या कॉन्ट्रीब्युशनशिवाय मला असं वाटतं की तो अधुरा आहे. ते कुठलेही क्षेत्र असू दे, सामाजिक असू दे, क्रीडा असू दे किंवा राजनीती असू दे, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जिथे जिथे महिलांनी आघाडी घेतलेली आहे ते तो देश नक्कीच सक्सेसफुल झालेला आहे. आधार न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी चंदन पाटील. आपल्याबरोबर आहे द सिलिकन मार्केटर्सच्या यंकी आहुजा. मेरा नाम यंकी आहुजा है. मेरा कंपनी का नाम द सिलिकन मार्केटर है. आई एम दी फाउंडर ऑफ दिस कंपनी एंड हम लोग उसमें इवेंट्स और मीडिया करते हैं. मेरे हिसाब से वुमेन के लिए कुछ भी डिफ़िकल्ट नहीं होता. वुमेन आर द मतलब मेरे हिसाब से जो फीमेल्स है आर द मोस्ट सबसे स्ट्रॉन्ग क्रिएशन है गॉड के. मेंटली फिजिकली वी आर मल्टी टास्कर, तो काफ़ी एवरीथिंग मतलब सब कुछ पॉसिबल है हम लोग के लिए. तो आई डोंट थिंक के ये डिफ़िकल्ट है मीडिया एंड इवेंट्स. वुमेन डे हम लोग इसलिए सेलिब्रेट करते हैं टू सेलिब्रेट वुमेन. जो वुमेन हम लोग स्ट्रॉन्ग हैं एंड पावरफुल हैं तो सेलिब्रेट करने के लिए हम वुमेन्स डे सेलिब्रेट करते हैं. वैसे मैं तो मानती हूँ एवरी सब 365 डेज ही वुमेन के हैं. इट लाइक वी आर वी रॉक. सो सब 365 डेज ही हम लोग के हैं. इट्स ऑल इन आवर ब्रेन. सब हमारे दिमाग में है. जो भी चीज़ें पॉसिबल है सब इट इज़ इन मतलब हमारे दिमाग में है. ऐसा कुछ भी बाउंडेशंस या बाउंड्रीज नहीं है कि वुमेन ये कर सकती है ये नहीं कर सकती. बस अपना थॉट बदलो एंड वो चीज़ हो जाती है. बस अपने आप पे विश्वास करो. सो हियर इज विशिंग यू अ हैप्पी वुमेन्स डे फ्रॉम मी. थैंक यू. JVM स्पेसिस च्या CFO स्वीटी परेरा. नमस्कार. हो नक्कीच. प्रत्येक सक्सेस जसं प्रत्येक सक्सेसफुल पुरुषांमागे स्त्री असतात तसंच प्रत्येक सक्सेसफुल स्त्रियांमागे पण पुरुष असतात. जसे माझे कलीग निमित मेहता ह्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि ह्या क्षेत्रांमध्ये पुढे यायचं प्रेरणा दिलं आहे. कोणी कोणाच्या मागे नाही, दोघे बरोबरच आहे. कोण मतलब हे सेंटेन्स जे आहे पुरुषच्या मागे स्त्री हे खूप म्हणजे जुने झालेले आहे. आता नवीन नवीन दुनिया आहे. आता दोघे बराबर आहे, दोघांचे रिस्पॉन्सिबिलिटी पण बराबर आहे, दोघांच्या काम पण बराबर आहे. दोघांना यु नो एकत्र पुढे जायचं तोच माझ्या म्हणणं आहे. आणि त्याची एक्झाम्पल आहे स्वीटी आणि माझी वाईफ पण आहे जो जे CA आहे आणि तो इंडिपेंडेंट स्ट्रॉंग वुमन आहे आता. अँड मी त्याच्यावर मला खूप प्राऊड आहे. राईट. आय एम प्राऊड ऑफ. माझ्या हिशोबाने महिला दिवस हा रोजच साजरा केला पाहिजे कारण महिला ही आमच्या सोसायटीचे खूप महत्त्वपूर्ण घटक आहेत.
तरी सुद्धा त्यांना एक प्रेरणा मिळावी म्हणून एक दिवस साजरा केला जातो. आज आपण जेडीएन स्पेसेसच्या ऑफिसमध्ये आले आहोत आणि इथे आपल्याला महिला दिनानिमित्त भरपूर महिला मिळाल्या आहेत आपल्या भगिनी, ज्यांच्याशी आपण याबद्दल चर्चा करू आणि त्यांच्याकडनं शुभेच्छा घेऊ. महिला दिनानिमित्त तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? महिला दिन ॲक्च्युली फार आनंदाचा एक क्षण मानला जातो स्त्रियांसाठी, जिथे सगळ्या म्हणजे फ्रेंड्स, रिलेटिव्ज, म्हणजे ज्या पण लेडीज आहेत तुमच्या सोसायटीच्या आहेत, तुमचे कलिग्स आहेत, जे पण आहेत, त्या सगळ्या एकत्र येऊन त्यांचे विचार विनिमय होतात. ॲक्च्युली सेलिब्रेशन म्हणजे काय? नुसतं नटापटा करणं, डान्स करणं आणि म्हणजे ते एन्जॉयमेंट नसतं. ॲक्च्युली त्याच्यामागचा हेतू असा असतो की महिलांनी एकत्रित होऊन आपले विचार विनिमय एकमेकांचं. आधार न्यूज चॅनलच्या मार्फत वेब कम्युनिकेशन आणि ॲडमाइंड ॲडव्हर्टायझिंगच्या तर्फे सर्व महिलांना महिला दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. मला असं कधीच जाणवत नाही की त्या माझ्या सासूबाई आहेत म्हणून, आणि माझ्या आईची त्यामुळे मला कधीच जाणवली नाही. ॲक्च्युली त्या फार म्हणजे फार आम्हाला सांभाळून घेतात. जसं की आता आम्ही दोघी म्हणजे सासू सुनांपेक्षा आम्ही एकदम मैत्रिणींसारखं वागतो. इनफॅक्ट आय एम महाराष्ट्रीयन आणि माझ्या सासूबाई आहेत त्या नैनितालच्या आहेत, म्हणजे कुमाऊ बेस्टच्या आहेत, पण म्हणजे खूप खूप चांगलं सांभाळून घेतात. माझ्या दोन्ही मुलांचं म्हणजे आम्ही ऑफिसला गेल्यावर त्यांचं केअर करणं, म्हणजे त्यांना त्यांनाही म्हणजे असं कधी आई वडिलांची कमी होऊन देत. घर अच्छे संभालो, हमारा यही वो है, बच्चों को अपना ध्यान दो, घर भी अच्छे से संभालो, घर अच्छा ध्यान दो.